माझ्या सर्व भारतीय बंधू भगिनींना आणि परदेशातील सुद्धा बंधू भगिनींना की जे दिवाळी साजरी करतात त्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दीपावली की आपको बहुत बहुत बधाई। फ्रॉम सचिन मोहिते, यूट्यूब चैनल आर्ट टू लव प्लांट। तर आज आपल्या व्हिडिओ मध्ये मी आपल्या सर्व भारतीय जनतेला महाराष्ट्रातून एक मोठा आवाहन करणार आहे, दिवाळीच्याही शुभेच्छा तुम्हाला देणार आहे आणि काही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मला चर्चा करायची आहे। कृपया ह्या व्हिडिओची कोणतीही कॉन्ट्रावर्सी करण्यापूर्वी पूर्ण व्हिडिओ, रिपीट करतो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच त्यातून अनुमान लावावं। आज ज्यांनी आपलं सर्वस्वपणाला लावून देशासाठी काय केलं, संपूर्ण भारतासाठी काय केलं, अशा सर्व थोर विभूतींना माझं अभिवादन आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मागं जाऊया, छत्रपती शिवाजी महाराज, जय जिजाऊ, जय भीम, जय आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक आणि असे भरपूर, त्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते माननीय भगतसिंग, अशा सर्वांना मी आपल्यासमोर अभिवादन करतोय। कारण मी जो संदेश देणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि कृपया आपण तो काळजीपूर्वक ऐकावा। मी या व्हिडिओमध्ये असं म्हणणार नाही की लाईक सबस्क्राईब शेअर, तुम्हाला हा व्हिडिओ 100% आवडणार आहे जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, म्हणजे शुद्ध भारतीय नागरिक। माझे सर्व विद्यार्थी कार्यकर्ते सगळ्यांना हा व्हिडिओ आवडणार आहे। माझी केवळच अपेक्षा अशी आहे की तुम्ही तो फक्त शेअर करावा, तुम्ही 5 जणांना शेअर करा आणि पुढे 5 जणांना शेअर करायला सांगा। हा आकडा कुठलाही देवाधर्माचा नाही, हेही मी रिपीट करतो, ठीक आहे। तर व्हिडिओला सुरुवात करताना मी ही तुम्हाला पार्श्वभूमी सांगितलेली आहे। आज जे COVID-19 संकट संपूर्ण भारतावर आले, जगावर पण आलेलं आहे, तर संपूर्ण भारतावर आलंय आणि ह्या संदर्भात मी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमधून तुमच्याशी चर्चा करत आहे। तर हे जे संकट आहे, हे संकट सगळ्यांना सुरुवातीला किरकोळ वाटत होतं, पण आज हा पाहुणा म्हणा, पाहुणा म्हणणं पण शब्द चुकीचा होईल, हा जो जंतू आहे तो प्रत्येकाच्या घराच्या आसपास फिरायला लागलेला आहे। आज तो आमच्यापर्यंत पण आलेला होता। आम्ही म्हणजे माझ्या बॉडीकडे बघताना तुम्हाला लक्षात येते की मी जिम केलं असेल, कदाचित पहिलवानगी केली असेल, कुणाला पटणारी नाही की मी कधी काळी रनिंग करत होतो बॉडीकडे बैठल्यानंतर, त्यानंतर मी स्विमिंग तर करतोय, मी योगासनं पण करत होतो। मग अशा वेळेला तो माझ्याजवळ आला, मला हाय हॅलो केलं, प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग होती, ताबडतोब निघून गेला, तरी मी स्वतःला 14 दिवस क्वारंटाईन करून घेतलं। का करून घेतलं? तर इतरांना त्रास होऊ नये। मग या ठिकाणी हा जो संदेश मी तुमच्यासमोर फॉरवर्ड करतोय, मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, बरोबर आहे, आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। या उद्देशाने ज्यावेळेला आपली ही चर्चा चाललेली आहे, त्यावेळेला मी असंही पाहिलेलं आहे बघा की कित्येक लोक आमच्या आसपासचे, त्यांचे नातेवाईक देवाघरी गेलेले आहेत, ते लोक दिवाळी कशी साजरी करणार हा मोठा प्रश्न आहे, अत्यंत गंभीर प्रश्न आहे। आणि दिवाळी म्हणलं की आपल्या सगळ्यांना काय वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या जवळ किंवा ज्यांच्या कुटुंबावर हा आघात घडलेला नाही त्या सर्वांना काय वाटणार आहे, बघा त्या सर्वांना काय वाटणार आहे की दिवाळी दिवाळी म्हणलं की मलाही तोच आनंद होतोय, फटाक्या वाजवा, तुम्हालाही आनंद होतोय फटाक्या वाजवा। पण आता प्रश्न हा निर्माण झालेला आहे की हा जो COVID-19 जो इफेक्ट केलेला आहे ज्यांच्या ज्यांच्या शरीरावर, त्यांना पोस्ट कोविड सेंटरची गरज निर्माण व्हायला, शब्द रिपीट करतो, पोस्ट कोविड सेंटर, कारण त्यानंतर काही जणांचे पाय सुजणे, हात लॉक होणे, खांदे लॉक होणे, काही जणांना घाम येणे, काही जणांचं डोकं दुखणे, अशा काही किरकोळ गोष्टी कशामुळं घडायला लागलेल्या आहेत, ह्या COVID-19 केलेल्या अटॅकमुळे, म्हणजे थोडक्यात करोनानं केलेल्या अटॅकमुळं, बरोबर आहे। मग हा जो अटॅक ज्यांच्या ज्यांच्या बाबत झाला त्यांना पण मी पूर्वी एक सल्ला दिलेला होता, त्याप्रमाणे आणखीन एक सल्ला देतो, कारण बरेच जण हे घाबरून ह्यातनं
आणि दुर्दैव काय की नातेवाईकांना त्यांच्या पेशंटचा चेहरा सुद्धा बघायला मिळत नाही, अंत्यदर्शन सुद्धा होत नाही, ह्यासारखं दुर्दैव काही असत नाही, म्हणूनच याला महामारी म्हणतात. मग अशा वेळेला ज्या क्षणाला मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो की माझ्याजवळ फार तो येऊ शकला नाही, पण माझी प्रतिकार शक्ती त्यानं कमी केली, सगळ्या डॉक्टरांच्या कृपेने मी बरा पण झालो आणि मला विशेष म्हणजे बाकी काही फार करावं लागलं नाही. पण 14 दिवस ज्या वेळेला माणूस एका ठिकाणी क्वारंटाईन होतो त्यावेळेला त्याच्या मनात चित्र विचित्र असे विचार यायला लागतात, कारण तो एक प्रकारचा थोडक्यात तुरुंगात म्हणण्यापेक्षा नजर काही देत म्हणा त्या प्राण्याच्या नजर काही देत जो कोरोना नावाचा आलेला आहे, कोरोना, त्याप्रमाणे चित्र विचित्र येतात. त्या ठिकाणी मी एक कन्सेप्ट वापरली, ईट स्लीप कॉन्कर COVID-19. रिपीट करतो, ईट स्लीप कॉन्कर COVID-19 हे वाक्य आणि हा मंत्र लक्षात ठेवायचा, मोहिते सरांचा आहे, अगदी देवधर्माचा नव्हे, मोहिते सरांचं वाक्य म्हणून लक्षात ठेवायचा. तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही, डोक्यात एकच विचार, खाणे झोपणे आणि COVID-19 वर विजय मिळवणे. काय मिळवणे? विजय मिळवणे. ईट स्लीप कॉन्कर COVID-19, ठीक आहे. मग ह्या याच्याप्रमाणे ही मी तुम्हाला एक बूस्टर द्यायला, एनर्जी बूस्टर. पण आता जो आनंद मिळत होता आम्हाला दिवाळीचा, ते म्हणजे आमचं बूस्टर होतं ना, हा पारंपरिक सण आम्ही जो साजरा करतो. म्हणजे यामध्ये मी असंही सांगेन, काही माझे मुस्लिम बांधव सुद्धा, काही ख्रिश्चन बांधव सुद्धा, जैन वगैरे सगळे जे स्वतःला भारतीय समजतात, प्राऊड टू बी इंडियन, मी रिपीट करतो, प्राऊड टू बी इंडियन, हे जे लोक जे स्वतःला भारतीय समजतात ते बरेच जण ह्या पद्धतीने सण साजरा करतात आणि उत्साहानं सगळे एकमेकाचं स्वागत करतात. म्हणून तर आम्हाला भारतीय होण्याचा गर्व आहे. काय गर्व आहे आम्हाला भारतीय होण्याचा? कारण का आम्ही इतर जाती धर्म पंथ काही बघत नाही, सगळे एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतो, बरोबर आहे. मग ह्या सुखदुःखात सहभागी होताना आपण एक विचार असा केला पाहिजे की त्या लोकांच्या बाबत अशा काही घटना घडलेल्या आहेत की प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, आसपास नातलगांच्या मध्ये, मग त्या ठिकाणी आपण आता फटाक्या वाजवणार आहोत, आपला उत्साह तर काही कंट्रोल होत नाही की फटाक्या वाजवायचे. फटाक्याच्या संदर्भात एक शास्त्रीय माहिती मी अशी देतो, त्यातनं ॲल्युमिनियम बाहेर जाते, तांबं बाहेर जाते, सल्फर बाहेर जाते, हे विषारी घटक जे बाहेर जाणार आहेत आणि बरंच काही मॅग्नेज वगैरे रासायनिक पदार्थ जे पर्यावरणाची हानी करणार आहेत, रिपीट करतो, पर्यावरणाची जी हानी करणार आहेत, अशा ठिकाणी जर आपण हा दिवाळी सण फटाक्या वाजवून साजरा करायचा म्हणला तर काय करायचं? कारण का हे ज्यांच्या ज्यांच्याजवळ हा कोरोना नावाचा व्हायरस भेटून गेलेला आहे त्यांना, त्यांची प्रतिकार शक्ती टोटल कमी झाली. मग आता हे जर आपण निसर्गामध्ये सोडलं, बरोबर आहे, तर वसुंधरा काय आपलीच आहे, आपलीच माता आहे तुमची आमची सगळ्यांची, पण ह्या लोकांचं काय होणार याचा विचार प्रत्येकाने जाणीवपूर्वक करावा. प्रत्येकाने एक विचार करावा की माझा एक शेजारी आहे, तो माझा मित्रच आहे, कारण त्याच्याबाबत जर तशी घटना घडली असेल तर उद्या तुमच्याबाबत ती घटणार आहे. आज कुणालाही तो व्हायरस सोडणार नाही. व्हेअर कॅन यू रन, व्हेअर कॅन यू स्टे, व्हेअर कॅन यू लेफ्ट, बिकॉज नो बडी वॉन्ट यू टू लेफ्ट, हे एका महामारीच्या पिक्चरचं स्लोगन होतं की जे मी फार पूर्वी बघितलेलं होतं, तर त्यावेळी मला ते समजलं नाही, पण आता माझ्या लक्षात यायला लागले, तुम्ही कुठंही पळू शकत नाही, कुठंही लपू शकत नाही. व्हेअर कॅन यू हाईड हा शब्द राहिला त्यातला, कुठंही लपून राहू शकत नाही. व्हेअर कॅन यू लेफ्ट कुठं पळणार आहे, बिकॉज नो वन वॉन्ट यू लेफ्ट, याचा अर्थ तो तुम्हाला सोबतच घ्यायला बसलेला आहे. आणि सगळ्यांची इच्छा अशी नाही आहे त्या परदेशातल्या पिक्चर प्रमाणे की आपल्याला पण तो व्हावा, पण शेजाऱ्याला जर होत असेल तर तो आपल्या घरी पाहुणा येऊ शकतो, आपल्या अवतीभोवती तो फिरायला लागलेला आहे व्हायरस. हा, ज्यांना पाहुणा शब्द खटकत असेल त्यांनी तो व्हायरस हा शब्द समजावा. तर असा जर फिरत असेल तर तो तुमच्याकडे पण येणार आहे. मग त्याचं तीव्रता तुम्ही का वाढवायला लागलेला आहे, तीव्रता तुम्ही का वाढवायला लागलेला आहे? आता जर साधारण आपण बघितलं तर काही ठिकाणी म्हणजे जगात कोरोना पार्ट 2 सुरू झालेला आहे. हा काय पिक्चर नाही कोरोना पार्ट 2, पण कोरोनाचा दुसरा हल्ला सुरू झालेला आहे. आज दिल्लीतलीच बातमी बघितली एका न्यूज चॅनलवर की तिथं म्हणतात की तिसरा कोरोनाचा प्रकार सुरू झालेला आहे. काय चाललंय नेमकं, काय आहे, काय आहे? तर आपल्या
फक्त मूर्खपणामुळे, मी रिपीट शब्द करतो, मूर्खपणा म्हणजे कसा, तुम्ही काय जाणीवपूर्वक करत नाहीये. मूर्खपणा याचा अर्थ असा होतोय की आपण स्वतःला ओव्हर कॉन्फिडंट करतोय. ओव्हर कॉन्फिडंट करा, प्रत्येकाजवळ कॉन्फिडन्स असावा. मग ते कॉन्फिडन्स कसा मेंटेन होणार आहे तुमचा? सॅनिटायझर वापरताय तुम्ही, त्यानंतर मास्क घालताय. पण बरेच लोक, थोडक्यात माझ्यासारखा व्यक्ती जो ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता, वाफेकडे त्यानं दुर्लक्षच केलं. तर वाफ घेण्यासाठी एक सुंदर व्हिडिओ मला एक बघायला मिळत होता, एक हॉस्पिटलच्या डॉक्टरनी तो व्हिडिओ तयार केला होता. त्यांचं म्हणणं असं आहे, ह्या सगळे नियम पाळल्यानंतर जितकी तुम्ही सकाळ दुपार संध्या, म्हणजे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं उदाहरण मला तुम्हाला त्यांनी निश्चित आवडेल की आम्ही काय केलं, हजारो कोरोना पेशंटवर ट्रीटमेंट केली, पण आमच्या इथं आल्यानंतर प्रथम वाफ घेणे 5 मिनिटं, त्यानंतर ड्युटी करणे, ड्युटी नंतर जाताना परत वाफ घेणे, आणि घरात गेल्यानंतर वाफ घेणे. त्या कुणालाही कोरोना नावाचा व्हायरस जवळपास पण दिला नाही. पण एक क्षुल्लक बाब आहे, शब्द काय, एक क्षुल्लक बाब आहे की वाफ घेणे. पण आपलं नाही ना, म्हणजे किरकोळ गोष्टीनं दुर्लक्ष होते, हे दुर्लक्ष होता कामा नाही. ठीक आहे, आता पुढे जाऊया की कोरोना का आला, कशासाठी आणला, कुणी आणला, हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही. आपल्यासाठी महत्वाचा विषय कुठला येतोय बघा, की एक व्यंगचित्र मी बघितलेलं होतं, त्या व्यंगचित्रामध्ये झाड आणि त्या कोरोना व्हायरसची चर्चा व्यंगात्मक दाखवलेली होती. ते झाड म्हणते की आज दोस्तत्व आलास म्हणून लोकांना ऑक्सिजनची व्हॅल्यू समजली. बघा किती महत्वाचं वाक्य आहे, म्हणजे एक सामाजिक प्रबोधन बघा आहे. दोस्तत्व आलास म्हणून आज आमच्या ऑक्सिजनची, झाड जी आपल्याला देतात, ती वसुंधरा जी आपल्याला देते ऑक्सिजन, त्याची लोकांना किंमत कळाली. मग ही जर किंमत कळाली, हा एक व्यंगचित्रातला एक गमतीशीर भाग होता. तर मी जो सारखं सातत्यपूर्ण सल्ला देतोय की झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, याच्यावर विचार करा ना तुम्ही. कारण कसं आहे की हा सातत्यपूर्ण, मी याची प्रेरणा मी तुम्हाला सांगतो, आमची याची प्रेरणा असता, बरोबर आहे. मी गोपाळकृष्ण गोखले कॉलेजमधील मोहिते सर बोलतोय, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या लोकांना मी अभिवादन केलं, त्यामध्ये ज्यांनी आपलं सर्वस्व समाजासाठी दिलं ते माननीय खर्डेकर साहेब, बॅरिस्टर खर्डेकर साहेब, आणि शिक्षण महर्षी माननीय एम आर साहेबांना सुद्धा मी अभिवादन करून तुम्हाला पुढचा मुद्दा एक सांगू इच्छितोय की या ठिकाणी आमचे सेक्रेटरी माननीय जयकुमारजी देसाई साहेब, आमच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मंजिरी मोरे मॅडम, आणि त्यानंतर आमचे पॅटर्न काउन्सिलिंग मेंबर माननीय दौलत देसाई साहेब, या लोकांच्या सोबत आम्ही राहिल्यामुळं आम्हाला एक पर्यावरणाबद्दल एक जागरूकता, एक आत्मीयता, एक प्रेम जी निर्माण झाले, अर्थात प्रत्येकाच्या मनात ते प्रेम असते, पण ते सायंटिफिक प्रेम निर्माण करण्यासाठी आमची इथं कोर्सेस पण आम्ही सुरू केले आहेत. आम्ही म्हणजे आमच्या संस्थापकांनी, ज्यामध्ये खास करून मेन लिडिंग घेतलेले 3 व्यक्तींची नावं तर मी तुम्हाला सांगितली, आमचे सेक्रेटरी माननीय जयकुमारजी देसाई साहेब, आमच्या प्रशासन अधिकारी डॉक्टर मंजिरी मोरे देसाई मॅडम, त्यानंतर आमचे पॅटर्न काउन्सिल मेंबर माननीय दौलत देसाई साहेब, ह्या लोकांनी जी लिडिंग घेऊन ह्याचा विचार अगोदरच केलेला होता की पुढं काहीतरी घटना घडणार आहे, पुढं कुठंतरी ह्या ठिकाणी जर जितका ऑक्सिजन लोकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे तो मिळत नाही, म्हणून त्यांनी काहीतरी एक नियोजन आखलेलं होतं. त्याप्रमाणे आम्ही संपूर्ण आमचं कॉलेज ग्रीन रिव्होल्युशन पद्धतीनं टोटली ग्रीनरी तयार केलेली आहे, बरोबर आहे. मग हा मी संदेश तुम्हाला का देऊ इच्छितोय, तर प्रत्येकाने निदान कमीत कमी 4 झाडं, मी पण त्यांच्या प्रेरणेनं आमच्या टेरेसवर काही लावले आहेत. मी तर पूर्वी गांधी मैदान असं लावत होतो, जिथं जागा मिळेल तिथे एक झाड जेवढं जाईल ते जगवणे हे महत्वाचं आहे. मग हा ऑक्सिजन, ज्या वेळेला ऑक्सिजन सिलेंडर मिळत नाही त्यावेळेला तडफडणाऱ्या जसा माशाला जातो मी जाणवतो, तसा माणसाला जाणवतो की मी हे पुण्य का केलं नाही आयुष्यात, बरोबर आहे. एखादं तरी झाड मी लावलं असतं तर काय घडलं असतं, तर हा ऑक्सिजनची मात्रा वाढली असती, ह्या कोरोनाचा प्रभाव थोडासा आणखीन कमी झाला असता. याबाबत सायंटिफिक रिझनवर आपण नंतर चर्चा करूया. आणि मेन विषयावर कुठल्याही वेळ की आता आपण फटाके वाजवणार आहोत. काय वाजवणार आहोत? फटाके वाजवा, वाजवा रे वाजवा, फटाके वाजवा. काय करणार, कुठला आनंद तुम्ही लुटणार आणि कशासाठी? आज राजस्थान सरकार त्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न, म्हणजे घातलेली जायची बातमी आहे माझ्याजवळ. त्यानंतर मध्य प्रदेश सरकार किंवा यूपी बिहार इकडं
परदेशी काही फटाके आहेत त्यांना बंदी घालण्याचा प्रयत्न चाललाय. आपण महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सरकारमध्ये आहोत. आज जवळपास आपण कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करायला लागलोय, तर अशा ठिकाणी आपण किती फटाके वाजवायचे ज्याचं त्यांना ठरवायचं. याबरोबर आणखीन एक विषय असा येतोय की जे फटाके विक्रेते त्यांनी काय करायचं, तर शासन निश्चितच त्यांचा विचार करेल. त्यांच्यासाठी जर खरोखर सगळ्यांनी हे ठरवलं किंवा संकल्प केला किंवा अशी शपथ की फक्त ह्या वर्षी, रिपीट करतो, दिवाळी पुरते एकदा कोरोना मुक्त आपण सगळे चालू, लस आपल्या सोबत आली, तर आपण सगळे मिळून त्या दिवशी परत एकदा दिवाळी करू. भले तो सण शिमगा असू दे किंवा एक्स वाजेल गुढीपाडवा असू दे, कुठलाही सण असू दे, आणि आपण आपल्याला असं वाटतंय की आपण कोरोना मुक्त झालोय, त्या दिवशी फटाके वाजवून आपल्या फटाके विक्री बंधू बांधव जे आहेत त्यांचं विक्री म्हणजे त्यांचा सेल करून घेऊया. जसं आता 6 महिने लॉकडाऊन मध्ये आपण होतो, तसं पण त्या ठिकाणी गव्हर्नमेंट पण त्यांचा विचार करावा. जर सगळ्यांनीच असं कुठेतरी ठरवलं, म्हणजे मी फक्त महाराष्ट्र पुरतं बोलत नाही, संपूर्ण भारतापुरतं बोलतोय, कारण त्या ठिकाणी हे जे त्यांचा उदरनिर्वाह ह्या फटाक्या व्यवसायावर चालणार आहे, त्यांचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे. याचा जर सगळ्यांनी संकल्प केला तर निश्चित शासन काहीतरी दखल घेऊन त्यांनाही मदत करेल. पण आत्ता ह्या फॅक्टरमध्ये दिवाळीत किती फटाक्या वाजवायच्या, आणि ऑक्सिजन जो आत्ता तयार झालाय त्याचं रूपांतर कार्बन मोनॉक्साईडमध्ये कसं करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. हां, माझी भूमिका अशी आहे की थोडासा आनंद जिथं कोण आसपास दुःखी नसेल तिथं साजरा करा. रिपीट करतो पुन्हा, काही जणांना मला असा पण सल्ला द्यायचा आहे की तुम्ही जो मास्क घालता तो काही जण जसे भीतीनं मेले तसे काही जण ऑक्सिजन कमी पडल्यामुळे मेले, त्यामुळे तो मास्क किती वेळ वापरायचा, आणि त्यापेक्षा ज्या वेळेला तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात एखाद्या झाडाजवळ जाऊन बसा, एखाद्या सुंदर ऑर्नामेंट प्लांट जवळ बसा, आपल्या घरातल्या ह्याच्यात बसा, त्यावेळी मास्क घालून बसू नका. काय मी रिपीट करतो वाक्य, कारण त्यातून जो ऑक्सिजन मिळतो तेवढा घ्या, जितका घेता येईल तेवढा घ्या, आणि जेवढा तुम्ही घ्याल तेवढं तुमची एनर्जी वाढणार आहे. आता काही जण आयुर्वेदिक औषधे घेतात, काही होमिओपॅथी घ्या. प्रश्न हा येतोय की COVID-19 सोपा समजू नका. मला काय होतंय, मला काय होणार नाही, याचं एक उदाहरण म्हणून मी खास देतो. एक भावनिक उदाहरण आहे. आमचेच एक स्टाफ मेंबर आहेत, ते स्पष्ट सांगतात आम्ही भोगले तुम्ही भोगू नका. किती खतरनाक आणि महत्त्वाचं वाटतंय. आम्ही भोगले म्हणजे आमच्या संपूर्ण कुटुंबियांनी भोगले, पण तुम्ही भोगू नका. म्हणजे जसा एखादा सांगतोय मी रस्त्यावरनं गेलो, मी नियम पाळले, पण तरी माझा ऍक्सिडेंट झाला. काय ऍक्सिडेंट झाला, रस्त्यावरनं चालताना कुठल्या साईडनं जायचं असतं हे मला माहीत होतं, पण समोरचा कसा आला आणि मला धडकला, पण त्रास मला झाला ना. तसा या ठिकाणी ते जीव तोडून सांगायला लागलेले आहे की आम्ही भोगले खरं, तुम्ही भोगू नका. तर तोही मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे, त्याप्रमाणे तुम्ही ह्या गोष्टीची पूर्ण काळजी घ्या की ज्या ठिकाणी आपल्याला आणखीन काही लोकांचं अभिनंदन आणि आभार मानायचं आहे, काय काही लोकांचं अभिनंदन आणि आभार मानायचं आहे, त्यामध्ये पोलीस कर्मचारी, पोलीस बंधू बांधव आमचे आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांनी फार मोठं योगदान दिले, त्यानंतर जे देशासाठी लढतात ते मिलिटरीतले आमचे जवान सगळे आहेत, त्यानंतर डॉक्टर्स आहेत, बरेच लोक आहेत, त्या लोकांनी जे आपल्यासाठी योगदान दिले त्यांचं योगदान वाया घालू नका. काय घालू नका, योगदान वाया घालवू नका. आणि पर्यावरण पूरक दिवाळी सण आपण सगळे साजरा करूया. दिवाळी सण हा सगळ्यांचा हक्काचा आहे, बरोबर आहे, तो आपण पर्यावरण पूरक साजरा करू, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांना असं वाटत असेल हा व्हिडिओ माझा संपूर्ण जिथं जिथं जाईल त्या लोकांना, की याचं जर काही कन्वर्जन त्यांच्या भाषेत करायचं असेल तर मी कुठलेही कृपया कॉपीराईट ठेवलेले नाहीत, माझा रेफरन्स द्या. आणि हा व्हिडिओ जितक्या लोकांपर्यंत सगळ्या भाषांमध्ये ज्यांना ज्यांना करावा वाटतोय त्यांनी तो करावा. करका हा व्हिडिओ संपूर्ण भारतीयांना जे स्वतःला भारतीय समजतात, आणि परदेशातीलही भारतीयांसाठी की ज्यांचं भारताच्या बद्दल प्रेम आहे. तर इथंच थांबतो.